मित्रांनो शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत कोणी करावे कसे करावे काय चमत्कार होतात आणि चमत्कारी वैभव लक्ष्मीची कथा कोणती मित्रांनो वैभव लक्ष्मी व्रत हिंदू धर्मात पूजा पाठ आणि तीज सणांना विशेष महत्व आहे कदाचित असा एकही दिवस नसेल जेव्हा कोणत्याही विशेष पूजेचा योगायोग नसेल धार्मिक ग्रंथानुसार प्रत्येक व्रत आणि अनुष्ठानाचे स्वतःचे महत्व असते आठवड्यातील प्रत्येक दिवसानुसार व्रत पाळण्याचा कायदा आहे तसेच शुक्रवारी लक्ष्मी देवीचे व्रत ठेवले जाते त्याला वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात कोणीही हे जलद करू शकतो मान्यतेनुसार वैभव लक्ष्मी व्रत पाळल्याने जीवनात धन आणि आनंद वाढतो हे व्रत केल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत राहते या दिवशी लक्ष्मी देवीला पूजेत पांढरी फुले पांढरे चंदन इत्यादी अर्पण करून खिरेचा नैवेद्य दिला जातो उपवासादरम्यान उपवासकाने एका वेळी जेवण केले पाहिजे असे मानले जाते की या दिवशी माता वैभव लक्ष्मीच्या व्रतासह लक्ष्मी, व्रता लक्ष्मी श्रीयंत्राचे पूजन करून त्याची नित्य पूजा केल्यास व्यक्तीच्या व्यवसायात व्यापारात वृद्धी होते आणि संपत्ती वाढते माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते देवी लक्ष्मीची अनेक रूपे आहेत कोणी माता लक्ष्मीची धनलक्ष्मी कोणी वैभव लक्ष्मी कोणी गजलक्ष्मी तर कोणी बाललक्ष्मी म्हणून पूजा करतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यक्ती आपल्या इच्छेनुसार देवीची पूजा करतो धनाच्या अधिष्ठाता देवतेला प्रसन्न करण्यासाठी वैभव लक्ष्मीचे व्रत फार फलदायी मानले जाते असे मानले जाते जा की ज्या घरामध्ये वैभव लक्ष्मीची पूजा केली जाते तेथे ते सुख आणि ऐश्वर्य वास करते आणि ते घर ऐश्वर्याने भरलेले असते हे व्रत कधी आणि कसे पाळावे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि त्या व्रताचे नियम काय हे सुद्धा आपण जाणून घेऊया मित्रांनो व्रत सुरू करण्यापूर्वीची विधी श्रीयंत्राला नमस्कार करून ते समोर ठेवावे श्रीयंत्र पाहून श्रीयंत्राला नमस्कार करावा पूजेच्या वेळी वैभवलक्ष्मी व्रत हे पुस्तक पोथी असणे आपल्याकडे अत्यावश्यक आहे नंतर आम्ही दिलेल्या लक्ष्मीच्या आठ रूपांच्या प्रतिमेला नमन करावे हे आठ रूपांची प्रतिमा तुम्हाला पोथीत सुद्धा मिळेल धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मीचे रूप श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता श्री संतानलक्ष्मी माता मित्रांनो त्यानंतर लक्ष्मीचे स्तवन तुम्ही वाचावे जे पोथीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो आता वैभवलक्ष्मीचे व्रत हे फक्त विवाहित महिलांनी करायचे असते आणि हे व्रत तुम्ही एकवीस अकरा शुक्रवार करू शकतात शेवटच्या शुक्रवारी तुम्ही उद्यापन करायचे असते तुमच्या परीने तुमच्या इच्छेने तुम्ही विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरावी आणि त्यांना खिरेचा प्रसाद द्यायचा असतो आता आपण जाणून घेऊया वैभव लक्ष्मीची कथा एका गावात असे अनेक लोक राहत होते जे आपले काम तन्मयतेने करायचे पण एकमेकांना कोणत्याही प्रकारे मदत करत नव्हते उपासना पठन दयाभावना परोपकार हे संस्कार खूप कमी झाले होते दुष्कृत्य वाढली होती दारू जुगार शर्यत व्याभिचार चोरी दरोडे असे अनेक गुन्हे शहरात होत होते असे असूनही यामध्ये सुद्धा काही चांगले लोकही शहरात राहत होते अशा लोकांमध्ये शिला आणि तिच्या पतीचे घरचे मानले जायचे शिला धार्मिक स्वभावाची आणि समाधानी स्वभावाची होती तिच्या पती देखील विवेकी आणि सौम्य प्रवृत्तीचा होता शिला आणि तिच्या पतीने कधीही कोणाचे वाईट केले नाही आणि प्रभू भजनात त्यांचा चांगला वेळ जात होता शहरातील लोकांनी त्यांच्या घराचे खूप कौतुक केलेले होते परंतु वेळ एकसारखा राहत नाही तो नेहमी बदलत तस असतो तशीच इथे परिस्थिती बदलली शिलाच्या नवऱ्याची वाईट लोकांची मैत्री झाली आता तो लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू लागला त्यामुळेच तो चुकीच्या मार्गावर निघाला परिणामी तो गरीब झाला म्हणजेच रस्त्यात भटक्या भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था झाली होती शीलाचा नवरा दारू जुगार शर्यत चरस गांजा इत्यादी वाईट सवयींमध्ये अडकला होता त्याला त्यांच्या मित्रासोबत दारूचीही सवय लागली होती त्यामुळे तो शर्यतीत जुगारात सर्वस्त्र गमावून बसला होता शिला आपल्या पतीच्या अशा वागण्याने खूप दुःखी झाली होती परंतु तिने आपला देवावर विश्वास ठेवून सर्व काही सहन करण्यास सुरुवात केली तिच्या बराचसा वेळ ती परमेश्वराच्या भक्तीत घालवू लागली अचानक एके दिवशी दुपारी कोणीतरी तिचा दरवाजा ठोठवला शिलाने दार उघडले आणि पाहिले की एक वयोवृद्ध स्त्री समोर उभी होती तिचा चेहरा अलौकिक तेजाने चमकत होता डोळ्यातून अमृत वाहत होते तिच्या चेहऱ्यावरून करुणा आणि प्रेम ओसोंडूत वाहत होते तिला पाहताच शिलाच्या मनात अपार शांतता पसरली शिलाच्या मनाची प्रत्येक पोकळी आनंदाने भरून गेली शिलाने त्या आईला आदराने घरा घरात आणले तिला बसवायला घरात काहीच नव्हते म्हणून शिलाने अनिच्छेने तिला एका फाटलेल्या चादरीवर बसवले ती आई म्हणाली का शिला मला ओळखली नाही मीही दर शुक्रवारी लक्ष्मीजींच्या मंदिरात भजन कीर्तनाच्या वेळी तिथे येते एवढे सांगूनही शिला काही तिला ओळखू शकली नाही तेव्हा ती आई म्हणाली तू खूप दिवस मंदिरात आलीच नाही म्हणून मी तुला भेटायला येथे आले आहे आईच्या अतिशय प्रेमळ शब्दांनी शिलाचे हृदय पिळवडून निघाले तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि ती ढसाढसा रडू लागली आई म्हणाली मुली सुख दुःख हे सूर्यप्रकाश आणि सावली सारखे आहेत धीरधर मुली मला तुझ्या सर्व समस्या सांग आईच्या या बोलण्याने शिलाला खूप बळ मिळालं आणि आनंदाने आशेने तिने तिची सगळी कहाणी आईला सांगितली तिची कथा ऐकून आई, आई, आई म्हणाली कर्माची गती अनोखी आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागते त्यामुळे काळजी करू नकोस तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ भोगावे लागले आहे आता तुमचे सुखाचे दिवस नक्की येतील तुम्ही माता लक्ष्मीजींचे भक्त आहात माता लक्ष्मी प्रेम आणि करुणेचा अवतार आहे ती तिच्या भक्तांवर सदैव प्रेम करते म्हणूनच तुम्ही संयमाने माता लक्ष्मीजींचे व्रत ठेवा सर्व काही तुमचे ठीक होईल शिलाने विचारल्यावर आईनेही तिला उपवासाची सर्व पद्धत सांगितली आई म्हणाली मुली माता लक्ष्मीजींचे व्रत अगदी साधे आहे त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असे म्हणतात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याला सुख संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते हे ऐकून शिला खुश झाली शिलाने निर्धाराने डोळे उघडले तेव्हा समोर कोणीच नव्हते तिला आश्चर्य वाटले की आई कुठे गेली शिलाला समजायला वेळ लागला नाही की माताजी दुसरे कोणी नसून लक्ष्मीजी होत्या दुसरा दिवस शुक्रवार होता सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आईने सांगितलेल्या पद्धतीनुसार मनापासून उपवास केला शेवटी प्रसाद वाटण्यात आला शिलाने हा प्रसाद आधी नवऱ्याला खाऊ घातला प्रसाद खाल्ल्याबरोबर नवऱ्याच्या स्वभावात फरक पडला त्या दिवशी त्याने शिलाला मारले नाही तिचा छळही केला नाही शिला खूप आनंदी झाली तिच्या मनात वैभव लक्ष्मी व्रताविषयी भक्ती वाटली शिलाने एकवीस शुक्रवारपर्यंत वैभव लक्ष्मीचे हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पूर्ण केले एकवीस शुक्रवार झाल्यानंतर आईने सांगितल्याप्रमाणे उद्यापन विधी करून सात महिलांना वैभव लक्ष्मी व्रताची सात पुस्तकं भेट देण्यात आली त्यानंतर लक्ष्मीजींच्या धनलक्ष्मी स्वरूप प्रतिमेला वंदन करून भावभक्तीने प्रार्थना करू लागली हे माता धनलक्ष्मी मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावे पूर्ण केले आहे हे व्रत आज पूर्ण झाले आई माझे सर्व संकट दूर कर आपल्या सर्व भक्तांचे भले कर ज्यांना अपत्य नाही त्यांना अपत्य दे सौभाग्यवतींचे स्त्रीचे सौभाग्य अखंड ठेव तुझे हे चमत्कारिक वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्या कुमारिका मुलींना उत्तम पती दे त्यांचे सर्व संकट दूर कर सर्वांना सुखी कर हे आई तुझा महिमा अपार आहे असे बोलून त्यांनी लक्ष्मीजींच्या धनलक्ष्मी स्वरूप या प्रतिमेला नमस्कार केला व्रताच्या प्रभावाने शिलाचा नवरा चांगला माणूस झाला आणि कष्ट करून व्यवसाय करू लागला त्याने शिलाचे गहाण ठेवलेले दागिने ताबडतोब सोडवून आणले घरात पुन्हा पैसा समृद्धी आली पूर्वीप्रमाणेच घरात सुख शांती नांदत होती वैभवलक्ष्मीचे आता प्रभाव पाहून परिसरातील इतर महिलांनीही वैभवलक्ष्मीचे व्रत पद्धतशीरपणे पाळण्यास सुरुवात केली अशा रीतीने ही वैभवलक्ष्मीची व्रताची कथा आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा वैभवलक्ष्मीचे उपवास नक्की करा परिस्थिती बदलते आणि जे भक्त हे व्रत करतात त्यांच्या जीवनात लवकरच सुख समृद्धी येते माता वैभवलक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते या व्रताच्या प्रभावाने साधकांना व्यवसायात किंवा नोकरीत खूप प्रगती होते उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतात या व्रताच्या लाभाने महिलांच्या सौभाग्याचे रक्षण होते स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेतात वैभवलक्ष्मी व्रतात काय खावे तर माता लक्ष्मीच्या व्रताच्या वेळी फक्त एकदाच अन्न घ्या आणि सात्विक अन्न तसेच खीरचा आहारात समावेश करा साबुदाण्याचे खिचडी आणि पुलाव बकवटी पराठे कच्च्या केळ्यांची टिक्की असे तुम्ही खाऊ शकतात मित्रांनो वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करावे तर अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो हो की वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करावे म्हणून हे व्रत सुरू करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो तो आहे शुक्ल पक्षातील पहिला शुक्रवार आणि हे व्रत तुम्ही सोळा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार करू शकतात सोळाव्या शुक्रवारी किंवा एकवीसव्या शुक्रवारी तुम्ही उद्यापन करावे सात महिलांना घरी बोलावून त्यांना पोथी द्यावी खिऱ्याचा प्रसाद द्यावा त्यांचा आशीर्वाद घ्यावा वैभव लक्ष्मीच्या व्रताच्या वेळी काय करू नये वैभव लक्ष्मी व्रताच्या वेळी फक्त सात्विक आहार घ्यावा आणि मन आणि शरीर सात्विक ठेवा या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाईट किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका तुमच्या मनात लोभ मत्सर द्वेष अशा भावनांनाही ठेवू नका शुद्ध अंतकरणाने या व्रताचे पालन तुम्ही करावे मित्रांनो उद्यापन करताना खीर की खिरेचा नैवेद्य तुम्ही द्या द्यावा नारळ ठेवावे सात किंवा अकरा किंवा एकवीस पुस्तकं म्हणजे जेवढ्या जेवढ्या महिला आपण बोलवू तेवढ्या महिलांना एक एक पोथी वैभवलक्ष्मीचीच द्यावी आणि एक एक वाटीभर खिरेचा प्रसाद द्यावा अशा रीतीने तुम्ही नक्कीच वैभवलक्ष्मी व्रताचे पालन करावे नक्की चमत्कार होतो जर मनोभावाने विश्वासाने हे व्रत केले महिलांनी तर घरात सुखसमृद्धी नांदते मुलाबाळांची प्रगती होते आणि सगळं सुख समाधान आरोग्य सगळं काही मिळतं तर नक्की करा लाभ नक्की होतो श्री स्वामी समर्थ